नमस्कार. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे मेंदूचे आजार. आणि मेंदूच्या आजारांमध्ये आजपर्यंत आपण आपल्या सिरीजमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती माहिती घेतली, ज्याच्यामध्ये आपण एपिलेप्सी म्हणजेच फिट्सवरती माहिती घेतली, डोकेदुखी हेडेकवरती माहिती घेतली, आणि आजच्या कार्यक्रमाचा जो आपला विषय आहे तो चक्कर, ज्याला व्हर्टिगो म्हटलं जातं वैद्यकीय परिभाषेमध्ये. आणि ह्याविषयी चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंगकर आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर शिरीष वळसंगकर यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर शिरीष वळसंगकर हे सिनियर न्यूरोलॉजिस्ट आहेत आणि सध्या ते सोलापूरला एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस या ठिकाणी खास करून कार्यरत आहेत. एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस यांनी सोलापूर आणि खास करून त्या ठिकाणील रुग्णांसाठी एकत्रितपणे एका छताखाली मेंदूच्या विविध आजारांसाठी आज एकत्रितपणे उपचार आणि निदान ह्या दोन्ही गोष्टी पुरवल्या जात आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की सोलापूर सारख्या ठिकाणी आज एक सुपर स्पेशालिटी सेंटर हे एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेसने निर्माण केलेलं आहे, खास करून मेंदूच्या आजारांचं निदान आणि उपचार करण्यासाठी. मेंदूचे विविध आजार ज्याच्यामध्ये पॅरालिसिस, स्ट्रोक सगळ्यांना माहितीच आहे. आज पॅरालिसिसवरती नवीन उपचार उपलब्ध झालेले आहेत इंटरवेन्शनल न्यूरोलॉजीद्वारे. ह्याच्या व्यतिरिक्त एपिलेप्सी किंवा ब्रेन ट्युमर्स किंवा मेंदूचा कॅन्सर किंवा कर्करोग म्हणता येईल ज्याला, ह्याच पद्धतीने डोकेदुखी, चक्कर अशा विविध प्रकारच्या आजारांसाठी आजपर्यंत खास मोठ्या निदान पद्धती नव्हत्या, पण गेल्या काही वर्षांमध्ये आमूल क्रांती घडलेली आहे. एमआरआय, सिटी स्कॅन सारख्या अत्याधुनिक सुविधा साधनं उपलब्ध आहेत आणि गेल्या काही वर्षांमध्ये इंटरनॅशनल न्यूरोलॉजीने आज वैद्यकीय क्षेत्रात किंवा खास करून मेंदूच्या आजारांवरील उपचारांमध्ये आमूलाग्र क्रांती घडवून आणलेली आहे. पण आजच्या आपला कार्यक्रमाचा जो विषय आहे तो आहे चक्कर किंवा व्हर्टिगो, ह्याविषयी आपण जाणून घेऊया खास करून डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्याकडनं. नमस्कार सर, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत आपलं. चक्कर हा विषय म्हणजे प्रत्येक माणसाला कधी ना काहीतरी चक्कर ही गोष्ट येऊन जाते आणि त्याच्याभोवती बरेच समज गैरसमज आहेत. लोक वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स ट्राय करत असतात, कांदा हुंगण्यापासून अनेक गोष्टी केल्या जातात. तो भाग आलीदा, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना हे ऐकायला आवडेल की चक्कर म्हणजे नक्की काय. चक्कर म्हणजे आपण प्रत्येकानेच कधीतरी अनुभवले असणार, म्हणजे घाटात जाताना, बोटीवर बसताना किंवा झोका जोरात जत्रेत जातो तेव्हा चक्कर येते. म्हणजे होतं काय की आपल्याला स्वतःभोवती तरी फिरल्यासारखं वाटतं किंवा आजूबाजूचं जग हलतंय किंवा वस्तू हलतायत असं वाटतं, आणि याच्यावर अनेक जणांना मळमळ भयंकर व्हायला लागते, उलट्या होतात, घाम येतो आणि भयंकर भीती वाटायला लागते की आता काहीतरी आपल्याला होणार. पण बहुतेक वेळा माझा अनुभव असा आहे की चक्कर या लक्षणाचं कारण बहुतेक वेळा काही गंभीर असत नाही आणि जीवावर धोका असण्यासारखं असत नाही, एक्सेप्ट काही जणांना ट्युमर्स आणि काही जणांना स्ट्रोक असतो. पण बहुतेक वेळा चक्कर ही बिनाईन म्हणजे जीवाला धोका न होणाऱ्या आजाराने बहुतेक वेळा होते. ह्याचे काही प्रकार आहेत का सर? पेशंट जेव्हा चक्कर येते म्हणून सांगतो तेव्हा दोन गोष्टी मी पहिल्यांदा विचारतो, चक्कर म्हणजे फिरल्यासारखं होतंय का डोळ्याला अंधारी आली आहे का चालताना तोल जातोय, कारण तिघांची कारणं वेगळी आहेत, त्यांची इन्व्हेस्टिगेशन वेगळी आहेत, ट्रीटमेंटही वेगळी आहे. मुख्य आपण जी चक्कर ज्याबद्दल आज चर्चा करणार आहे ती म्हणजे आपण मराठीत फिरणारी चक्कर म्हणूया, म्हणजे फिरल्यासारखं वाटतं, उलट्या होतात, मळमळ होते, हा एक. दुसरी म्हणजे भोवळ. मी आता तुम्ही कधी अनुभवलं असेल काही जणांना की उन्हात बराच वेळ उभा राहिलो किंवा ह्युमिड गर्दीत लोकलमध्ये गर्दीत जाताना काही वेळाने अंधारी यायला लागल्यासारखं होतं, अंगातली शक्ती गेल्यासारखं होतं, काही जण खाली पडतात आणि एकदा खाली पडले की एक दोन मिनिटात शुद्धीवर येतात, ठीक होतात, घाम येतो. याचं कारण काय आहे की उभा असताना ब्लड प्रेशर काही काळाने कमी होतं आणि त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी होऊन ही चक्कर येते. बहुतेक वेळा याची कारणं साधीच असतात, म्हणजे पीटीच्या मैदानावर मुलं चक्कर येऊन पडणे किंवा गर्दीत अंधारी येऊन पडणे. पण काही जणांना हृदयाचा आजार असू शकतो किंवा हृदय अनियमितपणे चालू शकतं. तिसरा आजार म्हणजे तोल जाणे. आता तोल जाण्याची कारणच वेगळी आहेत, म्हणजे तोल जाण्याच्या वेळेला डोक्यात फिरल्यासारखं होत नाही, डोळ्याला अंधारी येत नाही, फक्त चालताना तोल जातं. म्हणजे दारू पिल्यासारखं भरकटत चालायला लागला तर त्याला आम्ही मेडिकल भाषेत एटॅक्सिया म्हणतो. म्हणजे याची कारणं वेगळी आहेत, त्याची इन्व्हेस्टिगेशन पण करणं वेगळी आहे. मी पहिल्यांदा मी काय करणार की ह्या तिन्हीपैकी कुठल्या प्रकारची चक्कर आहे, मग त्याप्रमाणे पुढचे प्रश्न तपासणी आणि चाचण्या करणार.
येस, म्हणजे हा एक महत्वाचा भाग तुम्ही आता सांगितलात की तोल सांभाळला जाणं, कारण आपण सगळे प्राणी हे बाकीचे चार पायावर चालतात, मनुष्य हाच असा एक प्राणी आहे जो दोन पायावरती चालतो, आणि त्यामुळे देवाने काही मला वाटतं वेगळी सिस्टीम्स आपल्या शरीरात तयार केलेले आहेत खास करून तोल सांभाळण्यासाठी. मला वाटतं लहान मेंदू आणि कानातले काही यंत्रणा ह्याच्यासाठी काम करत असेल. काय सांगता येईल सर ह्याविषयी? तोल सांभाळला जातो ते बहुतेकांना आपल्याला असं वाटतं की कानाचं मुख्य काम आहे श्रवण, पण कानात अंतरकरणात आणखीन एक असा भाग आहे की जो आपल्याला तोल सांभाळायला खूप मदत करतो. नंबर दोन, दृष्टी. म्हणजे आपल्याला डोळ्यांनी जे दिसतंय त्यामुळे आपण अडथळे टाळू शकतो. म्हणजे मी चालताना मला माहिती की पायरी 3 इंच आहे का 6 इंच आहे ते बघून मी पाऊल किती टाकायचं ठरवतो, पुढे दिसणारे अडथळे टाळतो. त्यामुळे दृष्टी ही तोल सांभाळायला तेवढीच महत्वाची आहे. आणि तिसरा महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे स्पर्श. नेहमी पाय जमिनीवर जर ठेवला तर मला माहिती आहे की जमीन कशी आहे, ठिसूळ आहे, चांगली आहे, पाऊल कुठं पडलंय त्याप्रमाणे मी पुढचं पाऊल उचलणार. मी ह्या तिन्ही सेन्सेशन्समुळे आपल्या मेंदूला कायम माहिती मिळत असते की आपलं डोकं कुठे आहे, आपला हात कुठे आहे, आपला पाय कुठे आहे, पुढचं पाऊल टाकताना काय अडचण येणार आहे. ही सर्व माहिती एक म्हणजे अंतरकरणाकडनं, स्पर्शज्ञानातनं आणि दृष्टीतनं मेंदूकडे जाते, आणि ही आपली पोझिशन आत्ता काय आहे बघून मेंदू पुढची आज्ञा देतो की पाऊल कसं टाकायचं, म्हणजे आपण पडणार नाही आणि तोल जाणार नाही. तर कानातले काही भाग महत्वाचे आहेत आपल्याला माहिती घेण्यासाठी. आता स्क्रीनमध्ये मी जे दाखवतोय त्यात हा अंतरकरण आहे. म्हणजे हा जो भाग दिसतोय तुम्हाला याला कॉक्लिया म्हणतात. याचं कार्य श्रवण. इथे आवाज आत जातो, त्याचं विद्युत शक्तीत रुपांतर होतं आणि ती नर्वमधनं मेंदूकडे जाते आणि मेंदूला आवाजाचा अर्थ कळतो. दुसरा जो भाग आहे ज्याला वेस्टिब्युल म्हणतात, तिथे तोल सांभाळण्याचं मुख्य कारण आहे. आता ह्या ज्या दोन पांढऱ्या गोष्टी दिसत आहेत तुम्हाला, याला युट्रिकल आणि सॅक्युल म्हणतात इंग्रजीत. याचं मुख्य कारण काम आपली गती समजणे, म्हणजे मी पुढे जायला लागलोय किंवा वर जातोय का खाली जातोय, आणि तो वेग वाढत किंवा कमी होत असेल तर आपल्याला कळतो. एकाच जागी त्याच वेगाने चालायला लागल्यावर याचं काही पुढचं काम फारसं नाहीये. एक बदलताना वर किंवा खाली याचं काम आहे. हे कळतं कसं? आणि हे सेमी सर्क्युलर कॅनल्स किंवा हे कॅनल सारखेच आहेत. यात एक द्रव पदार्थ असतो एंडोलिम्फ, आणि त्यात काही केशपेशी असतात. मी हे जे केसासारखे तुम्हाला अवयव दिसत आहेत हे त्या ट्यूबमध्ये आत आहेत, आणि जेव्हा हे हा द्रव हलतो, म्हणजे मी डोकं हलवलं की तो द्रव हलतो, त्याप्रमाणे हे केसही हलतात उलट्या दिशेने, आणि यातनं एक विद्युत प्रवाह तयार होतो, तो मज्जातंतूतून मेंदूकडे जातो. मी डोकं हलवलं की मला कळतं की मी उजवीकडे वाकवलं, मी डोळे बंद केले तरी मला कळणार आहे. हे या एंडोलिम्फचं काम आहे. आणि ह्या तिन्ही दिशेने 3 कॅनल्स आहेत, त्यामुळे आपल्याला कुठल्या दिशेने आपण डोकं हलवतोय, मागे वळवलंय, पुढे, हे सगळं कळत राहतं. म्हणजे डोळे बंद केले तरी हे आपल्याला कळणारच आहे. तर हे मुख्य अंतरकरणाचं कार्य आहे. आणि बहुतेक वेळा कसं आहे की कानाच्या आजारामध्ये श्रवण यंत्र पण तिथेच जवळ आहे, त्यामुळे कानाच्या आजारामुळे चक्कर आली तर बहुतेक वेळेला, म्हणजे काही जणांना होतच असं नाही, पण बहुतेक वेळेला कानात कोणी आवाज यायला लागतो किंवा श्रवण शक्ती कमी होते. या ठिकाणी आपण बघितलं की कशा रीतीने तोल सांभाळला जातो आणि ह्याच्यामध्ये कशा रीतीने विविध अवयवांचं, विविध अंगांचं काम आहे शरीरातल्या. सर, ही एक महत्वाची गोष्ट होती. आपण आजचा चक्करविषयी जेव्हा बोलत होतो, आपल्याकडे जेव्हा हे चक्करचे रुग्ण येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या कंप्लेंट्स घेऊन असतील चक्कर बरोबरीने, अचूक निदान कसं आपण करता त्यांचं? पहिल्यांदा मी मगाशी सांगितलं तसं, पहिल्यांदा ही फिरणारी चक्कर आहे का? आता हे फिरणारी चक्कर हे मीच नाव दिलं कळावं म्हणून, पण इंग्रजीत त्याला व्हर्टिगो म्हणतात. म्हणजे याच्या बरोबरची लक्षणं काय? फिरल्यासारखं वाटणे, उलट्या होणे, मळमळ होणे, घाम येणे. हे 1 मिनिट असेल, 10 मिनिट असेल, तासभर चालेल, 2 दिवसही चालेल. नंबर 1. नंबर 2, भोवळ येते का? आणि नंबर 3, तोल जातोय का? म्हणजे पहिल्यांदा या तिन्हीतला काय प्रकार आहे बघूनच मी पुढची तपासणी करणार. आपण आज मुख्य व्हर्टिगोवरच बोलणार आहे, त्यामुळे त्याबद्दलच मी थोडी जास्ती माहिती सांगतो. म्हणजे पहिलं माझं काम या तिन्हीतलं काय आहे, आणि एकदा मला कळलं की हा व्हर्टिगो आहे की मग त्याप्रमाणे मी पुढे काय करायचं टेस्ट ठरणार, अर्थात फिजिकल एक्झामिनेशन पहिल्यांदा करणार,
नंतर मुख्य आम्ही महत्त्वाची म्हणजे पोझिशनल टेस्ट करतो. पोझिशनल टेस्ट म्हणजे पेशंटचं डोकं एका पर्टिक्युलर पोझिशनमध्ये ठेवून चक्कर येते का नाही पाहणे. ते पॉझिटिव्ह असेल तर आम्हाला माहिती की हा बिनाईन पोझिशनल व्हर्टिगो नावाचा आजार आहे. बिनाईन म्हणजे तुम्हाला काही त्रास न देणारा, म्हणजे जीवाला धोका न होणारा. लक्षणं आहेत पण बिनाईन हा कॅन्सरच्या उलटा अर्थ शब्द आहे. बिनाईन आणि मॅलिग्नंट, बिनाईन म्हणजे जीवाला धोका न होण्यासारखा आजार. तर बिनाईन पोझिशनल व्हर्टिगो म्हणजे डोक्याची पोझिशन बदलल्यावर येणारी चक्कर थोडक्यात. म्हणजे असं जर कोणाला होत असेल तर बहुतेक वेळा एक दोन मिनिटं राहतं जातं आणि त्याच पोझिशनमध्ये गेल्यावर चक्कर येते. आणि हा आजार सेल्फ लिमिटिंग आहे, म्हणजे आपल्या आपणच काही काळाने 5-6 आठवड्यात कमी होतो. यानं काही व्यायाम केले तर आणखीन लवकर कमी होतो. चाचण्या आम्ही काय करतो, एक म्हणजे सीटी स्कॅन. ज्या लोकांना आम्हाला अशी शंका येते की बाबा मेंदूत गाठ आहे किंवा पक्षाघात झाला आहे, हे जर असेल तर मग आम्ही सीटी स्कॅन किंवा MRI टेस्ट करूया. यानंतर कानाच्याही काही तपासण्या करतो, ऑडिओमेट्री म्हणजे श्रवण शक्ती मोजण्यासाठी. ओके सर, विविध प्रकारच्या चाचण्या आपण आता आम्हाला सांगितल्यात. आपण आता जे पोझिशनल टेस्ट जी म्हणाला ती आम्हाला कॉम्प्युटरवरती दाखवता येईल का, म्हणजे की प्रेक्षकांना नक्की कळेल की कशा रीतीने ही टेस्ट केली जाते पोझिशनल व्हर्टिगोची. आपण लॅपटॉपवरती बघूया, आता लॅपटॉपवरती बघूया की कशा रीतीने. येस सर, काय सांगता येईल. पेशंटला टेबलावर झोपवल्यानंतर मान एका बाजूला वळवून डोकं खाली वळवायचं आणि हे केल्यानंतर काही जणांना एकदम एकाएकी फिरायला लागते, चक्कर यायला लागते आणि ती साधारण 30 ते 40 सेकंद जनरल राहते या आजारात. याच्यापेक्षा काही जास्ती राहत नाही. आणि मी ही टेस्ट केल्यानंतर बघतो काय आम्ही की डोळ्यांच्या हालचाली तपासतो. ओके व्हिडिओकडे पहा, मी तुमच्या लक्ष. याला आम्ही नायस्टॅगर्स म्हणतो, म्हणजे डोळे आपल्या आपणच हालायला लागतात असे. ओहो. आणि ते 10-20 सेकंद राहतात आणि जातात. ही मला वाटतं एका सोप्या टेस्टद्वारे बऱ्याच मोठ्या प्रमाणात निदान होऊ शकतं. अर्थातच आपण चक्कर विषयी अधिक जाणून घेऊया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आज SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेस जे सोलापूर या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली मेंदूच्या विविध आजारांसाठी अचूक निदान आणि उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे MRI सिटी स्कॅन सारखी यंत्रसामुग्री आहे. पण इंटरनॅशनल न्यूरॉलॉजी, खास करून पॅरालायसिस स्ट्रोकच्या रुग्णांना जर का आपण 3 तासात किंवा त्वरित जर का पोहोचवू शकलो तर आज पॅरालायसिस स्ट्रोक सारखा आजार सुद्धा संपूर्णतः बरा होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मेंदूचे विविध आजार, ज्याच्यामध्ये आपण आज जो चर्चेला विषय घेतलेला आहे, चक्कर किंवा व्हर्टिगो, डोकेदुखी, हेडेक, इपिलेप्सी म्हणजेच फिट्स ज्याला मिर्गी असं सुद्धा संबोधलं जातं, मेंदूचे विविध प्रकारचे जंतुसंसर्ग, हेड इंजुरी किंवा ब्रेन इंजुरी, मेंदूचे ट्युमर्स किंवा कॅन्सर्स, त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या इतरही आजारांसाठी आज एकत्रितपणे उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. आपण संपर्कासाठी नंबर बघत आहात, ते टिपून घ्या. आपल्याला अधिक काही माहिती विचारायची असेल तर आपण जरूर विचारू शकता. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळूया आपण. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की आता आपण सांगितलं की चक्करचं निदान हे आपण 3 गोष्टींवरती करता आणि त्याच्यामध्ये पोझिशनल व्हर्टिगो म्हणूया किंवा पोझिशनल जी काही टेस्ट आहे ती महत्व टेस्ट आहे. या अनुषंगाने मला जरूर विचारायला आवडेल की कारण मगाशी आपण चर्चा करताना सांगितलं होतं की मेंदूचा किंवा लहान मेंदूचा भाग हा तोल सांभाळण्यासाठी कारणीभूत असतो, तसंच कानाचा काही भाग तोल सांभाळायला कारणीभूत असतं. तर कानाचे किंवा मेंदूचे कुठले असा आजार आहेत का की ज्याच्यामुळे चक्कर निर्माण होऊ शकते. मुख्य चक्कर येण्याची 2च कारण आहेत, कानाचे आणि काही मेंदूचे आजार. तर आता कानाचे आजार म्हणालात तर आपण नेहमी जे पाहतो ते 2 आजार, एक म्हणजे मेनिनस डिझीज आणि दुसरा मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पोझिशनल व्हर्टिगो. तर मेनिनस डिझीज ची लक्षणं काय आहेत, एक म्हणजे कान जड झाल्यासारखा वाटतो. एपिसॉडिक म्हणजे कधी कधी चक्कर येते, चक्कर म्हणजे फिरल्यासारखं उलट्या, तेच लक्षण. आणि त्याबरोबर कानात सारखा कुई किंवा शिट्टी मारल्यासारखा आवाज यायला लागतो, कान जड होतो आणि हळूहळू त्या कानात बहिरेपण यायला लागतं. हे साधारण वयाच्या 30 ते 50 दरम्यान हा आजार नेहमी पाहतो आम्ही. आणि ही चक्कर आठवड्यात नाही एकदा येईल, महिन्यात नाही एकदा येईल, 3-4 महिन्यात नाही एकदा येईल, काही वेळेला काही तास राहील, काही मिनिटं राहील, काही वेळेला 2-3 तासही राहील. ही चक्कर कमी करण्यासाठी औषधोपचार आहे, पण बहिरेपण काही जणांचं पूर्ण घालवता येईल असं नाही. पण त्याची लक्षणं मुख्य 3च आहेत, कानात आवाज येणे, हळूहळू बहिरेपण येणे आणि वारंवार चक्कर येणे, हे मेनिनस डिझीजची लक्षणं आहेत. आता बिनाईन पोझिशनल व्हर्टिगो, बिनाईन पोझिशनल व्हर्टिगो म्हणजे मगाशी आपण जे व्हिडिओ पाहिला त्याप्रमाणे एका डोक्याच्या पोझिशनमध्ये आल्यानंतर ही चक्कर येते. ती चक्कर आली तरी सुद्धा
2 ते 5 2 30 सेकंद 40 सेकंद राहते आणि मग आपलं आपण कमी होते. आणि याला काही व्यायाम आम्ही शिकवतो त्याच्यानी खूप वेळा हे कमी होतं. आणि जेव्हा खूप त्रास होतोय तेव्हा रिपोझिशनिंग करतो आपण. मी ही या डोक्यात याचं कारण काय हे चक्कर येण्याचं की काही एक कण सेमी सर्क्युलर कॅनलमध्ये जातात ते इरिटेट करतात. ते जर आपण त्याच्या योग्य जागी बसवले पोझिशन देऊन तर ही चक्कर वारंवार यायचं बंद होते. तर त्याला रिपोझिशनिंग म्हणतो आम्ही जे करू शकतो. आणि हे पेशंटही काही व्यायाम एकदा हे रोगनिदान व्यवस्थित झालं आणि व्यायाम शिकवले तर पेशंट ते घरी सुद्धा व्यायाम व्यवस्थित करू शकतो. त्याचाही मी व्हिडिओ थोड्या वेळाने दाखवणार आहे. तर कानाचे 3 मुख्य आजार मेनेस, बिनाइन पोझिशनल व्हर्टिगो आणि काही जणांना वेस्टिब्युलर न्यूरोनायटिस अर्थात कान फुटतो ओटायटिस मीडिया, त्या लोकांनाही इन्फेक्शन आत गेल्यानंतर होऊ शकतं. मी अनेक आहेत पण हे कॉमन जे आजार आहेत ते मी सांगतोय. हे महत्वाचे आहेत. मेंदूचे सर काही आजार आहेत का की ज्याच्यामुळे चक्कर निर्माण होऊ शकते? मेंदूचे मुख्य 2 भाग आहेत की सेरेबेलम म्हणजे मेंदूचा मागचा भाग आणि ब्रेन स्टेम ज्या आजारामुळेही चक्कर येऊ शकते. तर सेरेबेलम हा भाग आहे हा तोल सांभाळतो पण चक्करचं फिलिंग सेन्सेशन जे आहे ते जनरली त्यात येत नाही. तोल गेल्यासारखं होतं. पण काही जणांना मेंदूच्या मागच्या भागात जर रक्तपुरवठा बंद झाला तर एकाएकी जोरात चक्कर यायला लागते, उलट्या येतात. पण त्याबरोबर आणखीन काही जी लक्षणं आहेत ती आम्हाला सांगतात की नाही हा आजार मेंदूत आहे आणि कानात नाही. म्हणजे बोलताना तोत्रेपणा येणे, गिळायला त्रास होणे, बेशुद्ध अवस्था येणे किंवा चालतानाही तोल जायला लागणे, तर ही सगळी लक्षणं त्याबरोबर असतील तर हा मेंदूचा आजार असायची शक्यता जास्ती. आता हे जाणणं पेशंटनी का महत्वाचं आहे कारण पेशंटला त्याची ग्रॅव्हिटी किंवा सिरियसनेस कळल्याशिवाय तरी तो लगेच डॉक्टरकडे जाणार नाही. तर जेव्हा असं होईल की एकदम एकाएकी चक्कर येते, गिळायला त्रास होतोय, आवाजात बदल झालाय, तोत्रेपणा आलाय किंवा गुंगी यायला लागली आहे तर हा स्ट्रोक किंवा पॅरालिसिस असण्याची शक्यता आहे. तेव्हा ताबडतोब पळत पहिल्यांदा जाऊन डॉक्टरांच्याकडे रोगनिदान करून घ्या. आणि यात जर काही सिरियस आजार नसेल तर तुम्ही घरी उपचार करू शकता पण अशी लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करणं योग्य नाही. मला वाटतं ही एक महत्वाची गोष्ट आपण सांगितली की अशी लक्षणं दिसली तर आपण जरुरी डॉक्टरांचा सल्ला घ्या. सर आपण आता आम्हाला सांगितलं की मेंदूच्या कानाच्या विविध आजारांनी चक्कर निर्माण होऊ शकते, अजून काय सांगता येईल? मगाशी मी जे बोललो व्हिडिओ तर येस आपण बघूया लॅपटॉपवर. तर रिपोझिशनिंग म्हणजे काय करतो आम्ही की एका पर्टिक्युलर पोझिशनमध्ये चक्कर आली की ती दुसऱ्या बाजूला वळवतो, पेशंट त्या बाजूला वळतो, 1 मिनिट असाच राहतो. म्हणजे हे जे कण निघालेले आहेत ते त्याच्या त्याच्या जागी जातात आणि कित्येक वेळेला एवढ्याशाच ट्रीटमेंटने हा आजार बरा होऊ शकतो. म्हणजे नंतर घरी करायचे जे व्यायाम आहेत ते मी आता तुम्हाला दाखवतोय. म्हणजे याला ब्रँड डॅराफ एक्सरसाइजेस म्हणतात. परत एकदा दाखवायचं असेल तर दाखवतो मी. येस हे लक्षात ठेवणं. आणि हे तुम्हाला हे व्हिडिओज काही काही युट्यूबवर सुद्धा मिळतील. ओके पाहायचं असेल तर म्हणजे एका बाजूनी पहिल्यांदा मान वर करून झोपायचं 1 मिनिट, उठायचं, परत मान दुसऱ्या बाजूला वळवायची आणि परत झोपायचं 1 मिनिट. याच्यानी रिपोझिशनिंग म्हणजे कण जे इकडे इकडे निघालेले आहेत ते सगळे निघून आपल्या आपल्या जागी जातात आणि चक्कर कमी होते. की हा एक महत्वाचा व्यायाम आहे म्हणायला हरकत नाही चक्कर कमी करायला. म्हणजे औषधाच्या शिवाय केवळ व्यायामाने आपण बरे होऊ शकता. काय सांगता येईल सर अजून? ओके आणखीन एक मेंदूचा आजार आहे ज्याबद्दल मला सांगायचं आहे. म्हणजे मेंदूच्या मागच्या भागात जर गाठ झाली तरी सुद्धा ही चक्कर येऊ शकते आणि ती कानाचे जे मज्जातंतू आहेत नर्व म्हणजे वेस्टिब्युलर कॉक्लिअर नर्व त्यावर काही जणांना ट्युमर्स होतात, अकुस्टिक न्यूरोमा. तर याची लक्षणं काय आहेत की हळूहळू कानाला ऐकू कमी येतं आणि एका बाजूला तोल जायला लागतो आणि हे स्लोली म्हणजे हळूहळू बिघडत जातं. असं असेल तर आपण स्कॅन किंवा MRI करून ट्युमर आहे की नाही बघणं हेही जरुरी आहे. तर आता आपण मुख्य काळजी काय घ्यायची चक्कर आली तर हे सांगतो मी तुम्हाला. म्हणजे पहिली गोष्ट महत्वाची काय आहे की आपल्या पण रोगनिदान करत बसू नका कारण मग आपण चुकीच्या मार्गाला लागू शकतो. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा चक्कर येईल तेव्हा डॉक्टरांना दाखवून हे रोगनिदान करणं महत्वाचं आहे. एकदा का आपल्याला खात्री झाली की साधा आजार आहे की मग त्याप्रमाणे डॉक्टरांच्याकडनं औषधं देतील ती रेग्युलरली घ्या. नंबर 2 वाहन चालवताना मुख्य काळजी घ्यायला पाहिजे कारण पटकन मान आणि पण हळवली तर चक्कर येण्याची शक्यता जास्ती. म्हणजे असं जर होत असेल तर त्या काळापुरतं वाहन चालवणं बंद ठेवणं योग्य.
झोपेतून सुद्धा उठताना पटकन उठला तर चक्कर येण्याची शक्यता जास्ती, म्हणजे ज्या बाजूला वळल्यावर चक्कर येते ती सोडून दुसऱ्या बाजूने हळू उठला तर ती चक्कर येण्याची शक्यता कमी. आणि काही व्यायाम आहेत, रिहॅबिलिटेशन एक्सरसाइजेस, ते जर आपण रेग्युलरली केले तरी चक्कर अगदी व्यवस्थित काबूत येऊ शकते. आणि बहुतेक वेळा चक्करचं कारण बिनाईन, म्हणजे जीवावर धोका असण्यासारखं काही होऊ शकत नाही. ओके सर, हे मला वाटतं एक अमूल्य अशी माहिती होती सर्वच प्रेक्षकांसाठी की चक्कर जर का आपल्याला येत असेल तर आपण काय काळजी घ्यायला. अनुषंगाने आपण एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेसचे नंबर्स आपण मेंदूच्या आजारांविषयी काय अधिक माहिती हवी असेल तर आपण पुढील नंबरवरती जरूर फोन करू शकता. मेंदूच्या विविध आजारांसाठी ज्याच्यामध्ये पॅरालिसिस स्ट्रोक सारखा आजार आहे, फिट्स आहे, इपिलेप्सी आहे किंवा हेडेक आहे, चक्कर आहे, ब्रेन ट्युमर्स किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या इंजुरीजसाठी सुद्धा 0217 हा एसटीडी कोड आहे आणि पुढे 238244 म्हणजेच 2382444 हा नंबर आहे. दुसरा नंबर आहे 2380134, ह्या नंबरवरती आपण जरूर संपर्क करू शकता. काही मोबाईल नंबर्स आहेत ज्याच्यावरती आपण संपर्क करू शकता. पहिला नंबर आहे 9823296871 आणि दुसरा नंबर आहे 9823900112, ह्या नंबरवरती आपण जरूर संपर्क करा. डॉक्टर, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन सर्वांना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद, नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.